चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तसेच इतर व्हिडिओ सर्च करण्यासाठी माझ्या चॅनलचं नाव टाका, सोनारीज किचन अँड क्लासरूम स्टँडर्ड 7 सायन्स किंवा मॅथ्स, जो व्हिडिओ हवे, आणि लेसनचं नाव किंवा प्रॅक्टिस सेट असं टाईप करून सर्च करा. तो व्हिडिओ तुम्हाला खाली येईल, नक्की पहा. हॅलो स्टुडंट, आज आपण स्टँडर्ड 7 थर्ड लेसन प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस बघतोय. बघा, नॅचरल रिसोर्सेसची प्रॉपर्टी आपण कोणते नॅचरल रिसोर्सेस 6 बघितले आहेत, एअर, वॉटर अँड लँड. त्याच्या पेपर आपण तिघांच्याही प्रॉपर्टी पाहणार आहोत. बघा, पहिलं आहे प्रॉपर्टीज ऑफ एअर. बघा, आपण बघूया. एअर इज ऑल अराउंड, वी कॅनॉट सी इट, येट वी फील द प्रेशर ऑफ एअर. वेन वी इनहेल एअर इज टेक इन थ्रू द नोज. इफ वी ब्लो ऑन अवर हँड थ्रू अवर लिप्स वी कॅन फील द एअर. म्हणजे बघा, आपल्या भोवती हवा आहे, डोळ्यांना दिसत नाही, पण त्याचं अस्तित्व आपल्याला जाणवतं. नाकाद्वारे आपण जेव्हा श्वास घेतो, तसंच तोंडावर समोर हात धुवून फुंकर मारतो, तेव्हासुद्धा आपल्याला हवेचा स्पर्श जाणवतो. पुढे बघा, तुम्हाला प्रॉपर्टीज बघण्यासाठी एक्सपेरिमेंट प्रूफ ह्या प्रॉपर्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत. पहिली प्रॉपर्टी आहे, एअर हॅज इट्स मास अँड वेट. म्हणजे हवेला वस्तुमान, वजन आणि वस्तुमान हे दोन्ही असतं. तर ह्याच्यासाठी एक तुम्हाला एक्सपेरिमेंट दिलेला आहे. पहा, एक स्ट्रॉ घेतलेली आहे. स्ट्रॉच्या दोन्ही बाजूला फुगे बांधलेले आहेत. एक फुगा बिना फुगवलेला आहे आणि एक पूर्ण फुगवलेला फुगा दिसत आहे. पहा, तर काय झालंय, ती स्ट्रॉ हा तराजू, समजा तराजू आपण वजन करतो माहिती आहे ना, वजन काटा. त्याच्यामध्ये बघा काय असतं, ज्या बाजूला जास्त वेट असेल ती बाजू खाली झुकते. तर इथे तसंच झालेलं आहे, ज्या फुग्यामध्ये जास्त वेट आहे तो फुगा खाली झुकलेला आहे. म्हणजे ह्या फुग्यामध्ये हवा आहे तो फुगा खाली झुकलेला आहे. याच्यावरून आपल्याला काय समजतं की, पहा, ही फर्स्ट प्रॉपर्टी आपण पाहिलेली आहे, दॅट एअर हॅज मास अँड वेट. त्याच्यासाठी हा एक्सपेरिमेंट तुम्हाला दिलेला आहे. आता आपण सेकंड एक्सपेरिमेंट दिलेला आहे. बघा, टेक अन इंजेक्शन सिरिंज विदाउट द नीडल, पुल इट्स पिस्टन अँड ऑब्झर्व इट ॲज यू डू सो. बघा, एक तुम्हाला इंजेक्शन असतं हे घ्यायला सांगितले. बघा, आपण बघतो इंजेक्शन देतात, त्याला निडल नको, सुई नको बॅक पुढची, फक्त ते इंजेक्शन घ्यायचं आहे. आणि इथे बघा, पिस्टन म्हणजे त्याचा जो दट्ट्या असतो तो काय करायचा आहे, आपण आधी ह्या होल ओपन ठेवून तो दट्ट्या ओढायचा आहे, तेव्हा तो काय होईल, इझिली ओपन होईल. पण जेव्हा आपण बघा त्या इंजेक्शनच्या पुढच्या टोकाला असा एक अंगठा लावला आणि ते इंजेक्शन आपण मागचं पिस्टन ते ओढायचा प्रयत्न केला, तर काय होईल, तर आपल्याला खूप ते हार्ड येईल ओढण्यासाठी. तुम्ही प्रयत्न करून बघा. किंवा पिचकारी असते आपली रंगपंचमीची, ते पण बघा, त्या पिचकारीच्या वरच्या टोकावरती हात ठेवायचा आणि ते मागचा जो पिस्टन असतो, दट्ट्या असतो, तो ओढायचा प्रयत्न करा. खूप कठीण जात, ओढला जाईल पण तो खूप कठीण जातो. का होतं असं, कारण बघा हा जो मधला भाग आहे इथला, याच्यामध्ये थोडीशी, बघा अंगठ्याच्या मागे जो हे आहे याच्यात थोडीशीच हवा असते. आणि मग काय होतं, जेव्हा आपण दट्ट्या ओढतो तेव्हा तिथे खूप जागा रिकामी होते आणि मग ती हवा अशी विरळविरळ होत जाते, हवा स्प्रेड होत जाते. ॲक्च्युली हवेला जागा ती थोडीशी लागते, पण आपण दट्ट्या ओढल्यामुळे जास्त जागा निर्माण होते. आणि मग काय करायचं आहे की अंगठा हा असाच ठेवायचा आणि मागचा दट्ट्या सोडून द्यायचा आहे. जितका आपण मागे ओढलाय त्या ठिकाणावरती तो सोडून द्यायचा आहे. काय होईल, अशा वेळेला तो दट्ट्या परत हळूहळू त्याच्या जागेवरती जाऊन पोहोचेल. या हे एक्सपेरिमेंट करताना तुम्ही सिरिंज अशी धरले ती आडवी करा, उभी करा, कशीही करा, पण हे प्रोसिजर सेमच होणार. हा पिस्टन आहे तो मागे ओढल्यावरती आणि आपण त्याच्यावरचा हात, मागचा हात काढला की ते पिस्टन परत त्याच्या मूळ जागेवरती जाऊन थांबणार आहे. पहा, हाच एक्सपेरिमेंट आहे हा. याच्यामध्ये द मॉलिक्युल्स ऑफ गॅसेस इन द एअर आर इन कॉन्स्टंट पोझिशन. वेन दीज मॉलिक्युल्स स्ट्राईक अ बॉडी, दे क्रिएट अ प्रेशर ऑन द बॉडी. धीस प्रेशर ऑफ एअर दॅट वी कॉल ॲटमॉस्फेरिक प्रेशर. याला म्हणायचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज द सेम इन ऑल डायरेक्शन. मी तुम्हाला म्हटलं ना की सिरिंज उभी धरा, आडवी धरा, सरळ धरा, व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल कशीही धरा, पण त्याच्यावरती ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे राहणारच. याच्यासाठी मी तुम्हाला अजून एक ॲटमॉस्फेरिक प्रेशर समजण्यासाठी मी तुम्हाला अजून एक हे सांगेन एक्सपेरिमेंट. तुम्ही बघा, ग्लास घ्या. ह्या ग्लास पूर्ण काठोनकाठ भरा. काठोनकाठ ग्लास भरल्यावर त्याच्यावरती एक पुठ्ठा ठेवा.
आता आणि तो उलटा करा. आता जनरली काय व्हायला पाहिजे की आपला अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी तो पुठ्ठा आणि ते पाणी सगळं खाली पडायला पाहिजे उलट केल्यावरती, पण तसं होत नाही. होतं काय की तो पुठ्ठा ॲटमॉस्फेरिक प्रेशरमुळे तो खाली पडत नाही, तो तसाच्या तसा त्याला चिटकून राहतो. पहा, याचा मी तुम्हाला एक एक्सपेरिमेंट. पहा, इथे आपण पाण्याने भरलेला ग्लास घेतलाय आणि हा पुठ्ठा मी त्याच्यावरती ठेवणार आहे. पहा, आता आपण हा उलटा करून बघणार आहोत. बघा, ग्लास मी उलटा केलेला आहे आणि हा सोडून दिलेला आहे. पाहू शकता तुम्ही, बघा ग्लास उलटा केलेला आहे. पहा, आपला हा पुठ्ठा अजिबात पडत नाहीये. याच्यातून आपल्याला कळतं ऍटमॉस्फेरिक प्रेशर. पहा, आता आपण बघणार आहोत. नेक्स्ट तुम्हाला एक एक्सपेरिमेंट टाईप दिलेलंच आहे. ऑब्झर्व अँड डिस्कस. टेक सम वॉटर इन अ प्लॅस्टिक कप, होल्ड अ स्ट्रॉ अपराईट इन इट, होल्ड अ स्मॉल पीस ऑफ अनादर स्ट्रॉ नियर द अपर एंड ऑफ द फर्स्ट स्ट्रॉ अँड परपेंडिक्युलर दॅट स्ट्रॉ, ब्लो हार्ड थ्रू द स्मॉल पीस ऑफ स्ट्रॉ, यू विल सी अ फाउंटन ऑफ वॉटर. व्हॉट डीड हिट व्हाय डीड धिस हॅपन. बघा, इथे एक तुम्हाला ग्लास दिलेला आहे. ग्लास घ्यायचा आहे पाण्याचा, त्याच्यात स्ट्रॉ, आपण जी कोल्ड्रिंकसाठी स्ट्रॉ यूज करतो ती ठेवायची आहे, आणि दुसरा एक छोटा स्ट्रॉचा तुकडा हा उलटा त्याला काटकोनात धरलेला आहे. बघा त्याचा, आणि त्याला फुंकर मारायची आहे. काय होतं, स्ट्रॉमधून आपण छोट्या स्ट्रॉमधून फुंकर मारल्यावरती त्याच्यासमोर असलेली जी हवा आहे ती लांब ढकलली जाते, आणि त्यामुळे त्या ठिकाणी असलेला हवेचा प्रेशर हा कमी होतो, आणि स्ट्रॉच्या वरच्या तोंडाजवळ असलेला हवेचा दाब वातावरणाच्या दाबापेक्षा कमी झाल्यामुळे कपमधील पाणी जास्त दाबाने कमी दाबाकडे येते, आणि हे मग स्ट्रॉमधून पाणी खालून वरती येते, कारण वरती हवेचा दाब हा काय झालेला आहे, कमी झाल्यामुळे जास्त कडून ती कमी दाबाकडे आलेली आहे. आणि जितक्या जास्त जोरात तुम्ही हवा त्याच्यामध्ये फुंकर माराल तितक्या जोरात तुम्हाला ते फाउंटन उडताना दिसेल. इफेक्ट ऑफ एअर प्रेशर इथे म्हटलेलं आहे. पुढे बघूया काय आहे आपण. बघा, पुढे तुम्हाला दिलेले आहे अजून एक एक्सपेरिमेंट. बघा, इथे तुम्हाला काय सांगितलेलं आहे की टेक आईस क्यूब. इथे पहिला आधी बघूया. व्हेन दिस एक्झिस्ट अ डिफरंट इन एअर प्रेशर टू डिफरंट प्लेस, द एअर स्ट्रॉ स्टार्ट फ्लोईंग फ्रॉम प्लेस हायर प्रेशर टू द प्लेस ऑफ लोअर प्रेशर. ॲट सच टाईम वी फील अ ब्रीज ऑफ वाइंड ब्लोज. म्हणजे जेव्हा दोन ठिकाणच्या हवेच्या दाबामध्ये फरक पडतो, तेव्हा म्हणजे आपण मगाशी जो एक्सपेरिमेंट बघितला स्ट्रॉचा, तेव्हा काय करतं, हवा जास्त दाबाच्या ठिकाणाहून कमी दाबाच्या ठिकाणी वाहत जाते. अशावेळी आपल्याला वारा सुटल्याचे जाणवते, वाऱ्याची झुळूक येते. बघा, आपल्याला जास्त दाबाकडून ती कमी दाबाकडे येते. हवेच्या दाबात पडलेल्या फरकाचा परिणाम म्हणजे वारे होय. आता पुढे आपण एक एक्सपेरिमेंट बघणार आहोत. पहा, पुढे आपण बघणार आहोत टेक आईस क्यूब. एक्सपेरिमेंट आहे पुढे सुद्धा. टेक आईस क्यूब इन अ ग्लास अप टू 3/4 ऑफ हाईट. नाऊ ऑब्झर्व व्हॉट हॅपन. हाऊ डीड द वॉटर ड्रॉपलेट्स अपियर ऑन द आउटसाईड ऑफ द ग्लास. बघा, हे आपल्याला आपण जेव्हा पाणी घेतो ना थंड फ्रीजमधलं काढून एका ग्लासामध्ये, तेव्हा काय होतं, थोडा वेळ जो ग्लास असाच ठेवला आपण तर त्याच्या बाहेरसुद्धा पाण्याचे थेंब साचतात. हे थेंब कुठून येतात, बघा काय होतं, ग्लासामध्ये आपण बर्फ किंवा थंड पाणी ठेवल्यावरती काय होतं, ग्लासाच्या आजूबाजूला जी हवा असते त्या हवेला थंडावा मिळतो. बघा, नुसता आपण हात जरी त्या ग्लासाच्या बाहेर ठेवला तरी आपल्या हाताला थंडावा जाणवतो, त्यामुळे तो थंडावा हवेला जाणवतो, आणि हवेमध्ये असलेल्या बाष्पाचे रूपांतर काय होते, पाण्यामध्ये मिळते, आणि त्याच्यामुळे काय होतं, विशिष्ट तापमानाला त्याचे संघनन होते. मराठीमध्ये त्याला संघनन म्हणतात, ट्रान्सफॉर्मेशन इन टू वॉटर कंडेन्स. बघा, इथे काय होतं, ड्यू टू एअर आईस क्यूब इन द ग्लास, द एअर सराउंडिंग द ग्लास कूल डाऊन. ॲज द वॉटर वेपर्स इन धिस एअर कूल डाऊन, इट कंडेन्स अँड गेट ट्रान्सफॉर्म इन टू वॉटर. म्हणजे त्याचं संघनन होतं आणि त्या बाष्पाचे रूपांतर हे पाण्यामध्ये होतं. इट इज धिस वॉटर दॅट कलेक्ट ऑन द आउटलेट सर्फेस ऑफ ग्लास. अशा प्रकारे ग्लासाच्या बाहेर पाण्याचं
पाणी जमा होतात. द लेवल ऑफ ह्युमिडिटी इज डिफरंट इन डिफरंट प्लेस. सिमिलरली द ह्युमिडिटी लेवल अल्सो चेंज फ्रॉम टाइम टू टाइम ड्यूरिंग द पीरियड ऑफ सिंगल डे. म्हणजे हवेमधील हे ह्युमिडिटीचं प्रमाण आहे ते काय होतं, रात्री किंवा पहाटे अशा वेळेला हवेचे तापमान हे कमी असते तेव्हा तिची नाही सॉरी हवेतील आर्द्रतेचे ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता हवेतील ह्युमिडिटीचे प्रमाण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असते. त्याचप्रमाणे दिवसभराच्या कालावधीमध्ये हवेचे ह्युमिडिटीचे प्रमाण बदलते. म्हणजे बघा सकाळ दुपार संध्याकाळ ह्या तिन्ही वेळा हवेतील ह्युमिडिटीचे प्रमाण हे बदलत असते. द लेवल ऑफ ह्युमिडिटी डिफरंट इन डिफरंट प्लेसेस. पुढे बघूया, द लेवल ऑफ ह्युमिडिटी ऑफ द एअर इज डिटरमाइंड बाय इट्स कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर वेपर ड्यूरिंग द नाईट ऑर ॲट डॉन. व्हेन द टेम्परेचर ऑफ एअर इज लो इट्स कॅपॅसिटी टू होल्ड वेपर इज लेस. म्हणजे काय होतं बघा, हवेतील ह्युमिडिटीचे प्रमाण हे तिच्या बाष्प धरून ठेवण्याच्या क्षमतेनुसार असते. रात्री किंवा पहाटे जेव्हा हवेचे तापमान कमी होते तेव्हा तिची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी होते. अशा वेळी हवेतील जास्तीत जास्त पाण्याचे बाष्पाचे पाण्यात रूपांतर होते आणि ह्यालाच आपण दवबिंदू म्हणतो. बघा माहिती आहे तुम्हाला, पहाटे थंडीच्या दिवसामध्ये असे दवबिंदू साठतात, पहात वॉटर ड्रॉपलेट्स त्याला म्हणतात. आणि मराठीमध्ये वॉटर ड्रॉपलेट दॅट इज कॉल्ड ड्यू. मराठीमध्ये त्याला दवबिंदू म्हणतात, इंग्लिशमध्ये ड्यू म्हणतात त्याला. हे आपल्याला कधी दिसतात दवबिंदू, थंडीच्या दिवसात पहाटे, कारण त्यावेळेस हवेतील काय असतं, बाष्प धरून ठेवण्याची क्षमता ही कमी असते त्यामुळे पाण्यात त्याचे रूपांतर होते. बघा, इन द आफ्टरनून व्हेन द टेम्परेचर ऑफ एअर इज हाय द कॅपॅसिटी ऑफ एअर टू होल्ड मॉइश्चर अल्सो इन्क्रीज. देन कम्पेअर टू इट्स फुल कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर. म्हणजे काय होतं, दुपारी जेव्हा हवेतील तापमान वाढलेलं असतं तेव्हा हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमतासुद्धा वाढते आणि हवेच्या क्षमतेच्या मानाने हवेतील बाष्प हे कमी असते. अशा वेळी हवा आपल्याला कोरडी वाटते. बघा, उन्हाळ्यामध्ये कपडे पटकन सुकतात. का असं होतं, कारण हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण हे कमी असतं आणि म्हणून जी हवा असते ती कपड्यांमधील बाष्प ओढून घेते लवकर आणि काय होतं, आपले कपडे पटकन सुकतात. हे तेच कपडे आपण हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात सुकतात का? नाही, कारण त्यावेळेला हवेमधील बाष्पाचे प्रमाण हे खूप असते आणि अजून ते आपल्या कपड्यांमधलं बाष्प ओढून घेऊ शकत नाही, त्यामुळे खूप उशिरा आपले पावसाळ्यात आणि हिवाळ्यात कपडे सुकतात. पुढे बघा, पुढे एक तुम्हाला एक्सपेरिमेंट दिलेला आहे. बघा काय सांगितलेलं आहे, डीप अँड अनक्रॉक इन्व्हर्टेड एम्प्टी बॉटल इन अ स्लँटिंग पोझिशन इन टू द वॉटर इन अ वाईड कंटेनर व्हॉट डू यू ऑब्झर्व. म्हणजे रिकामी बाटली त्याचं झाकण न लावता उल्टी करून ह्या पाण्यात ठेवलेली आहे. बघा इथे तुम्हाला दिसते आणि तुम्हाला ऑब्झर्व करायला सांगितलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये काय ऑब्झर्व होतं, तर ही बाटली उलटी टाकल्यावरती तिच्यातून ती जेव्हा पाणी आत जातं तेव्हा तिच्या बाटलीमधून वरती बुडबुडे येतात. दिसतंय तुम्हाला इथे बुडबुडे आलेले दिसत आहेत. म्हणजेच काय होतं बघा, वी कम टू नो फ्रॉम द ॲक्टिव्हिटी अबाऊ दॅट एअर हॅज प्रॉपर्टी लाईज ऑक्युपाईंग स्पेस. तिला बघा हवेला स्पेस प्रॉपर्टी लाईक ऑक्युपाईंग स्पेस हॅव्हिंग अ सर्टन व्हॉल्यूम हॅव्हिंग मास अँड वेट. म्हणजे बघा आपल्याला ह्याच्यातून असं दिसते की हवेला जागा लागते, तिला विशिष्ट आकारमान असते, वजन असते, वस्तुमान असते, असे हवेचे विविध गुणधर्म आपल्याला इथे दिसून येत आहेत. बघा त्याला जागा लागत असल्यामुळे होतं काय की त्याच्यातील हवा ती बाहेर येते. जेव्हा पाणी आत जातं तेव्हा हवेला जागा कमी पडते आणि हवेतील हे बाटलीतील हवा ही बुडबुड्याच्या रूपाने बाहेर येते. पुढे काय होतं, एअर इज अ मिक्सचर ऑफ व्हेरी फाईन पार्टिकल्स ऑफ सम गॅसेस डस्ट स्मोक अँड मॉइश्चर. व्हेन रेज ऑफ लाईट फॉल ऑन दिस मायन्यूट पार्टिकल द पार्टिकल स्प्रेड द लाईट इन ऑल द डायरेक्शन. धीस नॅचरल फिनॉमिनॉ इज कॉल्ड स्कॅटरिंग ऑफ लाईट.
म्हणजे काय होतं बघा, हवेमध्ये वायू म्हणजे गॅसेस, धूळ, धूर, बाष्प, अतिसूक्ष्म कण असे सगळ्याचं मिश्रण म्हणजे हवा आहे. जेव्हा प्रकाश किरण हवेतील या सूक्ष्म कणांवर पडतात तेव्हा ते प्रकाशाला सर्व दिशेंना विखुरतात. या नैसर्गिक घटनेलाच काय म्हणतात, स्कॅटरिंग ऑफ लाईट. म्हणजे बघा, आपण एखादा कवडसा दिसतो आपल्याला घराच्या ह्याच्यातून पडलेला, त्या कवडसामध्ये आपल्याला काय दिसतं, बारीक बारीक धुळीचे कण दिसतात. हे या धुळीच्या कणांमुळेच जी लाईट आहे ती सगळ्या बाजूला स्प्रेड होते, यालाच म्हणायचं स्कॅटरिंग ऑफ लाईट. पुढे बघा, दोन पॉईंट अजून ह्या एअरच्या ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. टेम्परेचर कंट्रोल म्हणजे तापमान नियंत्रण. बघा, हवेमुळे तापमान नियंत्रण सुद्धा कसं होतं हे आपण आज बघणार आहोत. द अर्थ रिसीव एनर्जी फ्रॉम द सन, दिस एनर्जी इज रिफ्लेक्टेड बाय अर्थ इन द फॉर्म ऑफ हीट. द कॉन्स्टिट्युएंट ऑफ एअर सराउंडिंग द अर्थ सच एज वॉटर वेपर, कार्बन डायऑक्साइड ॲब्झॉर्ब अ पार्ट ऑफ हीट अँड गिव इट टू अदर कॉन्स्टिट्युएंट. म्हणजे बघा, पृथ्वीला सूर्याकडून ऊर्जा मिळते, ही ऊर्जा पृथ्वी उष्णतेच्या रूपात परत फेकते. पृथ्वीभोवती असलेल्या हवेतील कार्बन डायऑक्साइड यासारखे घटक ती उष्णता आपल्यामध्ये शोषून घेतात आणि इतर घटकांना म्हणजे इतर गॅसेसना किंवा इतर मायन्यूट पार्टिकल्सला देतात. त्यामुळे काय होतं, पृथ्वीचा पृष्ठभाग हा उबदार राहतो व पृथ्वीवरील जीवनसृष्टीला अनुकूल असे हवामान असते. जर हवा नसती तर पृथ्वीचं तापमान हे म्हणजे होल्ड करून ठेवलं नसतं, उष्णता सूर्याकडून येणारी होल्ड करून ठेवता आली नसती आणि पृथ्वीचं तापमान हे सरासरी खूप कमी झालं असतं. याला टेम्परेचर रेग्युलेशन एअरमुळे कसं होतं हे बघितलं. आणि पुढे आपण एक प्रॉपर्टी आहे, ट्रान्समिशन ऑफ साऊंड म्हणजे साऊंड ध्वनी प्रसरण. हवेमुळे ध्वनी प्रसरण कसं होतं, तुम्हाला एक साऊंड हा लेसन असेल पुढे मला वाटते, त्याच्यामध्ये तुम्हाला हे एकदम व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे. इथे थोडक्यात दिलं, आपण थोडक्यात बघूया. ऑल द साऊंड दॅट वी हिअर रीच अस थ्रू द सराउंडिंग एअर. The density of air also changes due to change in the temperature. In winter, the density of air increases. We can hear the whistles of distance train clearly early in the morning. म्हणजे बघा, आपल्याला जे आवाज ऐकू येतात ते सुद्धा हवेमुळेच ऐकू येतात आवाज. बघा, जेव्हा आपल्याला साऊंड प्रूफ एखादी रूम तयार केली जाते तेव्हा त्या साऊंड प्रूफ रूममध्ये महत्त्वाचं म्हणजे काय असतं, की बाहेरची हवा आत येऊन दिली जात नाही. म्हणजेच काय होतं, आतला आवाज बाहेर जात नाही. का? कारण आतली हवा बाहेर जात नाही, हवा हे त्याचं माध्यम असतं. अशा साऊंड प्रूफ रूम म्हणजेच हवा आतून बाहेर आणि बाहेरून आत न जाणारी रूम असते ही. म्हणजे काय होतं, त्याचं मीडियम जे असतं एअर हेच बंद केल्यावरती आतला आवाज बाहेर जात नाही. तसंच ह्या हवामानात तापमानातील बदलाचा सुद्धा हवेच्या घनतेवरतीच म्हणजे डेन्सिटीवरती परिणाम होतो. बघा, थंड असेल जेव्हा हवामान तेव्हा त्याची डेन्सिटी वाढते आणि क्लिअर साऊंड येतो. तेच थोडं हीट वाढली की त्याची डेन्सिटी कमी होते आणि आपल्याला थोडा आवाज ऐकण्यात प्रॉब्लेम येऊ शकतो. बघा, इथे उदाहरण दिले की विंटर सीझनमध्ये तुम्हाला लांबूनसुद्धा ट्रेनचा क्लिअर आवाज ऐकू येतो, कारण त्यावेळेला हवेमध्ये डेन्सिटी वाढलेली असते. अशा प्रकारे इथे आपण एअर हा टॉपिक क्लिअर केलेला आहे. अजून एक वॉटर आणि सॉईल असे व्हिडिओ होतील, तर तुम्ही ते व्हिडिओसुद्धा पहा. हा व्हिडिओ मी इथे संपवते आहे. ते व्हिडिओ सर्च करताना तुम्ही आधी सोनालीज किचन अँड क्लासरूम लेसनचं नाव टाकायचं आहे, प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस, आणि पार्ट टू म्हणा. हा पार्ट वन आहे, पार्ट टू म्हणा आणि सर्च करा, म्हणजे तो व्हिडिओ तुम्हाला मिळेल. तसंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबा आणि सातवीच्या तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा घेता येईल.